सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अमृतमलमचे मालक शैलेश जोशींची आत्महत्या, स्वतःवर गोळी झाडून घेऊन केली आत्महत्या. बेळगावात उद्योजक शैलेश जोशी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशी यांचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक शैलेश जोशी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. ते 40 वर्षांचे होते. शैलेश जोशी यांचे शालेय शिक्षण सेंट मेरीज स्कूलमधून तर महाविद्यालयीन शिक्षण KLE फार्मसी महाविद्यालयातून झाले होते. ते जगप्रसिद्ध अशा अमृत ब्रँडचे मालक होते. बेळगावमध्ये त्यांनी व्यसनमुक्तीसाठी भरीव कार्य केले होते. येथील पोद्दार क्रिकेट क्लबचे ते मालक होते. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, तरी त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूला मीच जबाबदार असून पत्नी आणि मुलींवर माझे खूप प्रेम आहे असा मजकूर लिहिलेला आढळला. त्यांनी आपल्या गणेशपूरमधील राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजता स्वतःवर गोळी झाडली. या घटनेची नोंद कॅम्प पोलीस ठाण्यात झाली आहे. महानगर न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी.